दादा आता आज सोने विजय झालाय त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? विजय झाल्यानंतर म्हणजे गाडी बाहेर जाऊन आली आपली आणि एकट्या बैलांनी गाडी लावली. दादा जसं आम्ही अड्ड्याच्या मध्ये होतो तेव्हा आम्ही बघितला का सोन्याची गाडी दीड चकड्याने मागे होती पण जो सोन्याने ओव्हरटेक मारलाय नाव काढलाय ओव्हरटेक किंग आहे तो. कारण का सोन्या नाव म्हणजे गाजलेलाच आहे. आम्ही जेव्हा तुमची गाडी सांगून ठेवलेल्या मोठ्या सोन्याने मी जरा बीमार आहे माझी जागा चालवतो. तेव्हा दुपारी तुमची गाडी आली ना तर तुमच्या गाडीच्या मागे अगोदर मी धावत आलो तिथपर्यंत तेव्हा तुम्ही आतमध्ये बसलेले वाटत. तुमची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो अड्ड्यामध्ये. जेव्हा चालेल दादा अशीच तुम्हाला यश लाभत राहो. आणि छोटा सोन्या म्हणजे एक तुम्हाला नशिबच लाभलेलं आहे का असं बैल भेटलेलं आहे? सगळ्यांच्या आशीर्वादात. मला नाही भेटला माझी बैल नाहीत. मी मुलाखतीत प्रत्येक सांगतो ही बैल माझी जेवढे फॅन आहेत त्यांची बैल आहेत. मी फक्त नोकर आहे त्यांचा संभाळणारा. जेवढे बैलांचे फॅन आहेत त्यांचा बैल आहे. शर्यती क्षेत्रामध्ये अशी गोष्ट कमीच होते का न मारणारा बैल आणि मालकाला जो सांगेल तसा वागणारा बैल भेटतो ते तुमचे नशीब आहे दादा. कारण का सर्वात माझा मोठ्या बैलावर घेऊन जेवढा वेगळ्यावर आहे तीन वेळेला त्याला मी मरण वाचवलेला आहे. आम्ही बघितलं अगोदर त्याच्या पायाला पण थोडं लागलं तिथे लागला तो म्हणजे वर्षात कमीत कमी 20-22 दिवस खात नाही फक्त सलिनवर ठेवतो त्याला. दादा तुमच्या असाच यश लाभत राहू. तुम्हाला तुमच्या हजारो शर्यती होतील. जर सोन्या 50-50 हा नाव लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहील. कारण का तुमचा छकडा एक नंबर बोलतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण आणि घाटावर पण तुमचा खूप मोठा नाव आहे. त्याबद्दल काय बोलाल? आमचं नाव काय प्रेक्षकांमुळे मला ओळखतात. बैलांमुळे मला प्रेक्षक हे करतात ओळखतात. बैलांमुळे ओळखतात आणि बैलांसाठी प्रेक्षकांचा मी धन्यवाद मानतो. आता दादा नियोजन कसं होतं तुमचं म्हणजे शर्तीचं? म्हणजे आमचे मित्र आहेत ते मऊवाले त्यांची इच्छा होती शंभूच्या बैल पळवायचा त्याच्यामुळे मी बैल दिला त्यांना. दादा धन्यवाद तुमची एवढी छान मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू तुमच्या चॅनलला पण. चालेल दादा धन्यवाद. तो गेला ना त्याला गुलाल आणायचा असतो एवढा या डोक्यात असतं बैल त्याच्या. आपला मोठा सोन्या त्याचा बारका मालक आहे तो वाट बघत असतो. आपला मोठा सोन्या कोणत्या अड्ड्यामध्ये पल्ला होता? पलेल सांगू ना आम्ही पलेल तेव्हा दिसेल सगळ्यांना. मित्रांनो बघू शकता सोन्याच्या गाडीचा डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी चेक करायला लावलं लाईव्हला काय डिसिजन येतं तर लगेच समजेल आपल्याला. पब्लिक खूप सारी आहे का? डिसिजन पेंडिंग आहे अजून सोन्याच्या गाडीचा. बघू शकता जयेश दादा खूप खुश आहेत. आज त्यांची गाडी लागलेली आहे सोन्याची. डिसिजन पेंडिंग होता पण गाडी त्यांची लागलेली आहे. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला खूप छान गाडी लागलेली आहे यांची. बघू शकता मित्रांनो शंभू आणि सोन्या विन झालेल्या या ठिकाणी. खूप मोठी शर्यत झालेली. पेंडिंगला शर्यत होती. सोन्याने जो मध्ये ओव्हरटेक मारलाय त्यानुसार सोन्याला मानला पाहिजे. कारण का धाग्यावर जवळजवळ 2 चकड्यांचा अंतर होता तो सोन्याने कव्हर केलेला आहे. ज्या बैलाने महाराष्ट्र गाजवलाय सर्वांना वेळ लावला या सोन्याने. जवळजवळ डबल महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या डबल हिंदकेसरी सोन्या आपण बघतात 50-50 नंबरवाले. खूप मोठं नाव आहे सोन्या. नाव घेतात लोकांच्या दहशत आहे. मित्रांनो बघू शकता आता जयेश दादा यांच्या आड्ड्यामध्ये एंट्री झालेली आहे. धमाकेदार एंट्री. 50-50 सोन्याचे माणसं आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो आता आड्ड्या आता मी निघतोय घरनं. आज दिलपर आणि हरण्या आहे सोबत आमच्या. मित्रांनो बघू शकता आता आपण जश नावला बोनोली आड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे. बोनोली आड्ड्याचा नियोजन आता खूप चांगला आहे. मित्रांनो बघू शकता आमंत्रण तर खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गाड्यांना केलेलं आहे. आमंत्रणचा बोलणं झाला तर जो थारचा मैदान होतं वरती रुस्तम आहे इंद केसरी त्यामध्ये ज्या गाड्या होत्या त्यांनासुद्धा आमंत्रण केलेलं आहे या ठिकाणी बोनोलीला. तर मित्रांनो बघू शकता टॅम्पोची गर्दी भन्नाट आहे बोनोली आड्ड्यामध्ये. टॅम्पो लागलेला आनंद आड्ड्यामध्ये खूप सारा जल्लोष आहे. बघू शकता मित्रांनो मामाची हजेरी आपल्या अगोदर आड्ड्यामध्ये लागलेली आहे. टॅम्पो जशी आली तशी मामाने हात केलेला आहे. तर बघू मामांचं नियोजन कसं आहे. आपल्यासोबत असतात नेहमीच. बघू शकता मित्रांनो कवा दादाचे बैल उतरवलेले या ठिकाणी. ते आज जपानात आणलं आहे. चंदरला आज आणलं नाही काही कारण असतं.
बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मोहरा सावल्याचा मोहरा आणि इसावऱ्याचा सर्जा यांची आज बिंदोडची गाडी या ठिकाणी खूप मोठी गाडी आहे. त्यांचा गुलाल कधीच पडत नाही. जवळजवळ आता 10 लगातार गुलाल असेल यांचा. बघू शकता मित्रांनो नखऱ्याची सुद्धा आड्यामध्ये एंट्री झालेली आहे बोनवलीला. पब्लिक भरपूर आहे त्यांच्यासोबत. संयोग मंडळ मामांचा पण सहयोग आहे. तर बघू शकता मामांचा पण सहयोग असतो. हेड मास्टर ग्रुप चायना. बघू शकता मित्रांनो बोनवली आड्यामध्ये खूप सारे बैल आलेले आहेत. 101 बैल आलेले तोडणे अशा बैलांना. खूप सारे बैल देखणी आहेत. खूप सारी आपले गोरेगावला लक्ष आणि गजा आहे. त्यांच्यासोबत भरपूर मंडळी आहे. मागे फॅन क्लब खूप सारा आहे. बघू शकता मित्रांनो आपण आता बैल बघायला आलेले आहेत. कोणाशी आपली गाडी जमवायची ती मित्रांनो बघा. अड्ड्यामध्ये गर्दीच गर्दी आहे बैलांची. खूप सारी बैल आलेली आहेत. अड्डा पूर्ण भरभर भरलेला आहे. पाहू शकता तुम्ही बैल चोवीकडे आहेत. ती पण अशी नाही का 101 भारी एक आहेत. तर मित्रांनो आज तर खूप जल्लोष आहे बोनवली अड्ड्यामध्ये. बोनवली अड्डा आतले मोठा होणार आहे. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दोऱ्यावरचं नियोजन खूप छान आहे. बैल वगैरे मांडायला याच ठिकाणी आले जातात आणि गाड्या पण मागशी येतात. बघू शकता गाडी आलेली आहे. सर्व नियोजन इथं जे सगळ्यांचे बैल वगैरे मांडतात पद्धतशीरपणे या ठिकाणी आणि पुढे नेतले जातात. मित्रांनो बघू शकता आरड्या गोंड्यावरती या ठिकाणी ढाल आहे. त्याच्या पुढे एक गोंड्यावरती ट्रॉफी आहे. 2 गोंड्या पुढे 3-4 गोंडे यांच्यावर ट्रॉफी आहेत. वेगवेगळ्या ट्रॉफी आहेत. एकदम बैलाच्या नावाने पण ट्रॉफी आहे. तर दादा आजचा बोनवलीचा नियोजन कसं इथला? एकदम मस्त आहे. बोनवली पाटी नाव घातलेली पाटी. तर तुमचा काय मत आहे फाटी बद्दल? मग कशी आहे फाटी? मग फाटी एकदम चांगली आहे. बैलांना पळायला त्रास नाही, काहीच नाही आणि चांगली बैल पळतात आणि नियोजन तर चांगलाच असतो त्यांचं. आज याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये पण त्यांचं नियोजन चांगलाच होता. त्यांचा आधार होता आम्हाला म्हणून आम्ही बैलं ठेवली. चालेल. आजचा मी अड्ड्याच्या इथे जाऊन बघितला तर तिथे अर्ध्या गोंड्याला ढाल, 1 गोंड्याला ट्रॉफी, 2 गोंड्याला ट्रॉफी. तुम्हाला काय आशा आहे? म्हणजे ट्रॉफी तुम्ही न्याल नक्की. मला वाटतं बैल खूप छान आहे. आशा तर आहे. आता कसं समोरचा बैल पण असणारच आहे. आता आहे केले म्हणजे सगळं काय पल्ला तर जीत. तर तुमच्या बैलाचं नाव सांगा ना मला. सर्जा बैल. तुम्ही शर्तीसाठी आजच्या कुठनं आलेले? कोणगाव. कोणगाव. तर आजचं नियोजन कसं आहे याचा सर्जा? आजचं नियोजन आता शरद जमली नाही. शरद जमली तर त्याला हा बैल आहे पाटील. पाटील म्हणून डोंबिवली मोठा गावाला पाटील. डोंबिवली मोठा गाव यांचा पाटील. आजचं नियोजन कसं आहे तुमचं? म्हणजे आजचा आज पहिली शरद आमची जमले पाटील आणि हा तेजा माझा छोटा वासरू असं नियोजन केलेलं आहे. आणि तुमचा परफेक्ट नियोजन तुम्हीच करता काय? करतो. आणि स्वतः मी ड्रायव्हर आहे. स्वतः करतो काय? तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे. तर आजचा मी कोणत्या साईडने पळणार आहे? हा डावीनी उजव्या खांदी पळतो. आणि बाकीची ती जोडी जपल्याची? दोन्ही चारही खांदी पळतात. कुठूनही टाका चालेल. आणि तुमचं म्हणजे अगोदर नियोजन काय असतो? म्हणजे शर्तीला यायच्या अगोदर म्हणजे तुम्ही चितून येता घरा? म्हणजे आम्ही संध्याकाळी म्हणजे बसतो. पोरा जमा होतात एक दिवस अगोदर. मग आमचं नियोजन रात्री असतो. मग सकाळी निघतो. तुमच्यासोबत भरपूर आहे बघा. ग्रुप खूप मोठा आहे. अभि आहे. माझे वडील माझ्या वडिलांपासून मला नाद आहे. गोरेश्वर मारुती पाटील हा सचिन हा विजय साई अतुल माझा आताचा मुलगा हा माझा मुलगा तुमची बैल यांच्या नावाने पळतात काय? चालेल दादा. तुमची बैल खूप गोड आहेत. मी आशा करतो ही शरद तुमचीच होईल कारण का तुमचा बैल खूप छान आहे. बघू शकता मित्रांनो MH किंग सर्जा पडले का वाल्यांचा चाललेला आता शर्तीना. मित्रांनो बघू शकता सर्जाची शर्यत जमलेली आहे. आज त्यांच्या सोबत विरुद्ध गाडी वसारवाल्यांचा गब्बर आहे आणि सर्जावाल्यांच्या सोबत बघू शकता मित्रांनो सर्जाला या ठिकाणी मांडा लावलेला आहे. सर्जाची पूर्ण तयारी केली जाते. टाप घातलेली या ठिकाणी मोठी गाडी आहे सर्जाची. आपल्या असरापूरचे संतोष मोहिते यांच्या चिकेची गाडी या ठिकाणी. वसारचा गब्बर आणि नसरापूरचा संतोष मोहिते यांचा चिक्या याची गाडी आज पळणार आहे. त्यांच्या विरुद्ध पडले गावाल्यांची गाडी आहे. खूप मोठी शर्यत आहे ही पण. आपल्या ब्लॉकमध्ये वगैरे घेण्याचा प्रयत्न करू. खूप मोठी शर्यत आहे. वसार गावाची शान.
आणि हा बैल पण खूप छान आणि बघू शकता या ठिकाणी वसार चालले वसार बैल वसार ती शान गब्बर या ठिकाणी आहे चला गब्बर त्यांचे पडलेगा वाल्यांच्या सोबत शर्यत वाटत देवघरा लावलेलं या ठिकाणी मोठी गाडी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कटेकरांची मोठी गाडी आहे कटेकरांचा बच्चा आणि त्याच्या विरुद्ध आतिश पाटीलचा फंटी आणि कोली कोपीरचा वजीर यांची गाडी आहे खूप मोठी गाडी आहे बघू शकता बच्चा आणि दुसरी गाडी लोक लागली कटेकरांच्या मोठी शहरात आहे खूप बच्चाची आणि मामा बस आपले स्वतः ड्रायव्हर गाडीवरती गाडी पण खूप मोठी बच्चा निघालेला आहे पब्लिक बघा बच्चाची फॅन फॉलोईंग खूप सारी मित्रांनो बघू शकता ही दुसरी आपली मोठी गाडी आपले वसतच्या गब्बरची गाडी आहे आणि त्यांना मित्रांनो बघू शकता खूप नामांकित गाड्या खालच्या साईडला चाललेल्या आहेत मोठी मोठी बैलं खूप मोठी शर्यत यांची बाबू ड्रायव्हर गाडीवर आहेत मित्रांनो बघू शकता आपण आता या साईडला खालच्या साईडला आलेलो आहे खूप साऱ्या गाड्या आहेत या साईडला आपण एखाद्याची मुलाखत वगैरे घेण्याचा ट्राय करू मित्रांनो बघू शकता आपण आता खालच्या साईडला सुट्टीचा थरारा बघायला आलो आहे तर मित्र तुझ्या बैलांचं नाव सांग ना मला सरजा आणि तुला पैरा कोणत्या बबल्या कुठला आहे तो पैरा बदलापूर आणि आज तुम्ही आजच्या शर्तीसाठी कुठं आलेले आहेत आणि विरुद्ध गाडी कोणती तुमच्या विरुद्ध आजची अंकरपाड्याची का तर आजचं बोललेलं या साईडचं नियोजन कसं इथला बैल वगैरे मांडायला वगैरे जागा आहे का चांगली म्हणजे मी आता बघतो लाईन तर खूप सारी आहे इथे बैल बघू शकता मागे खूप सारे आहेत तर आजचं तुमचं नियोजन कसं आहे म्हणजे आता म्हणजे तुमचा नाव वगैरे दिलता का गाडी वगैरे झोपून घेते तुम्ही जमून झाले काय तर तुम्हाला का आशा आहे पण बोनुली आड्या फाटी आतापर्यंत तुम्हाला कशी लागलेली माहीत बरेपैकी आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या शर्ती गेल्या असते बोनुली आड्यामध्ये तुमचा म्हणजे एक्सपिरियन्स काय इथला म्हणजे कारण बैल पण खूप तयार दिसतात तर मित्र तुझ्या बैलांच्या ह्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक तुला शर्यत चांगली आहे बघू शकता आड्यामध्ये खालच्या साईडला खूप सारी बैल आहेत या ठिकाणी बोनवली आटी पाठी खूप ह्या झालेली आहे सज्ज आलेली आहे आणि मोठ्या शर्ती होतात या पाठीला
मित्रांनो बघू शकता अर्ने विजय झालेला या ठिकाणी, खूप सारा जल्लोष, सगळे टीम मेंबर आहेत आपले, निखिल आला, अजित आला गाडीमध्ये, अर्ने किशोर सुट्टेवेकर त्यांचा आज बर्थडे, त्यांच्या बर्थडे निमित्त आजची शरद होती किशोरच्या। बघू शकता अर्ण्याला अनल लावलेलं आहे रॉयल एंट्री त्यांची किशोरच्या बर्थडे निमित्त। थांब लोचा झाला किशोर, बर्थडे निमित्त तुमची शरद काय वाटतं त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला मजा वाटते आमची गाडी झाल्याबद्दल, भरपूर खुश आहोत, बिंदोरची गाडी मारली आज आम्ही। आला किशोर यांचा आज बर्थडे सुद्धा आहे, त्यांच्या बर्थडे निमित्त आज शरद होती। पाहू शकता अर्ण्या विजय आलेला आहे। तर दादा आजच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम आनंद। आज कुणाची गाडी मारली तुम्ही? पालेवालेंची। आज तुमचा आनंद पण खूप छान असेल, तुम्हाला जोड कोण होता आज? पालेवाले। पालेवाले नाही, आज तुमच्या फेऱ्याला कोण होता सोबत? तुमचा प्रतिसाद कसा असतो शर्तीनं आल्यावर इकडं घरच्यांचा वगैरे? आता जेव्हा गाडी घरी जाऊन विजय होईल तेव्हा तुमच्या घरच्यांना कसं वाटतं? टीव्हीवर बघतात, टीव्हीवर बघतात, घरी गेल्यावर कसं जल्लोय असतो? खुश असतात काय? चालेल, अड्ड्यामध्ये असंच गुलाल मिळत राहतो तुम्हाला ही माझी अपेक्षा आहे। तुमची गाडी खूप छान पळाली, आम्ही तिकडे बघत होतो। अजून तुम्हाला काय सांगायचं वाटतं गुलाल झाला त्याबद्दल? गाडी खूप फास्ट आली ना? आणि ड्रायव्हर कोण होता तुमच्या गाडीवर? आणि तुम्ही कोणता गाडा वापरता लय करून? हाच गाडा आहे ना। हा काय? आणि तुमचा अड्डा बोनोली फिक्स असतो? कुठे जातो? मोठ्या मोठ्या शर्ती घेतात बघा, हे यांची मुलाखत विजय घेतलेली आपण, खूप छान जोडी यांची।